घाटातील पीडितेचा मृत्यू। हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेने आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला। हिंगणघाट येथे एका विद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नरसाळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते। गेल्या 7 दिवसांपासून पीडितेवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते। अखेर आज या पीडितेची मृत्यूशी झुंज संपली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला असून ही घटना नसून हा खून आहे आणि आरोपी नराधमावर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। नमस्कार, मी सुप्रिया सुळे। आज सकाळीच आपण सगळेच उठलो तेव्हा एक अतिशय हिंगणघाटला झालेली दुर्दैवी घटना ची बातमी आली आणि त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखद बातमी आज आपल्याला सगळ्यांनाच मिळाली। मनाला खूप वेदना गेले, 6-7 दिवस होतच होते आणि मला असं वाटत होते की आपण काय करू शकतो। प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि ही गोष्ट महाराष्ट्रात नाही, देशात कुठेच होऊ नये याच्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो। बलात्कार, ॲसिड अटॅक ह्या तर टोकाच्या भूमिका आहे। माझं वैयक्तिक मत असं आहे की छेडछाड पण होऊ नये कुठल्याच मुलीला किंवा कुठल्याच व्यक्तीला। आणि मी एक व्हिडिओ जालण्याचा जो पाहिला त्याच्यात एक मुलगा छेड काढत होता, दुसरा त्याचा व्हिडिओ काढत होता। इतका असंवेदनशील आपली नवीन पिढी झालेली आहे का? आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की का नाही आपण एक कार्यक्रम, मला अजून आठवतं की आपलं सरकार 5 वर्षापूर्वी होतं तेव्हा छेडछाड मुक्त महाराष्ट्र म्हणून एक मोठा कार्यक्रम आपण कॉलेजेसमध्ये राबवला होता आणि मी माननीय राजेश टोपेंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी तो कार्यक्रम त्या काळात राबवला। माझ्या मनात एक संकल्पना आली की शेम ऑन यू, तुला लाज नाही का वाटत, असा एक कार्यक्रम आज महाराष्ट्र सरकारने राबवण्याची गरज आहे। मुलगा असू दे किंवा मुलगी, त्यांनी कॉलेजला जायला, बाहेर जाणं, क्लासला जाणं, ज्या व्यक्त्या नागरिकाला कुठेही जायचं असेल त्याचा सुरक्षितता ही अर्थातच राज्याच्या जे सरकार आहे त्याची नैतिक जबाबदारी असते। कुठल्या याईला तिची मुलं घरी असतो मनातून काळजी वाटत असते की अरे नीट येतील ना, लवकर येतील ना, वेळेवर येतील ना, आणि त्याच्यामुळे ती सुरक्षितता करणं ह्याचा एक व्यापक कार्यक्रम अर्थातच पोलीस करतच असतात महाराष्ट्रातले। पण त्याचबरोबर एक आपण मोठा कार्यक्रम राबवूया, शेम ऑन यू किंवा तुला लाज नाही का वाटत। जोपर्यंत आपण एक समाज म्हणून कॉलेज आणि शाळातल्या मुलांना त्यांचे अधिकार हे समजत नाही तोपर्यंत हा बदल होणार।